प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आपण आज संडे आहे, आज रविवार आहे आणि आजच्या रविवारच्या दिवशी आम्ही सगळ्यांची आठवण करत आहोत. जरी आपण एकमेकांपासून दूर असलो तरी आज या ठिकाणी या माध्यमाद्वारे आपण एकमेकाशी आज बोलत आहोत. देवाची स्तुती करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. सगळ्यात आधी आपण सुरुवातीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. धन्यवाद देतो पवित्र परमेश्वरा, तुझा तू नावाला प्रभू परमेश्वर, आजचा हा सुंदरसा दिवस प्रभू आमच्या आयुष्याला तू जोडलास. आतापर्यंत प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सुरक्षित असं ठेवलेला आहेस प्रभू परमेश्वरा. ही तुझी दया आणि कृपा आहे आमच्यावर प्रभू. या करोना व्हायरसचं संकट या जगामध्ये जरी पसरलं असलं प्रभू परमेश्वरा, तरी तू आम्हाला आज आमच्या घरामध्ये आमच्या आम्ही जिथे राहतो आहोत प्रभू परमेश्वरा त्या ठिकाणी सुरक्षित आणि आरोग्यदायी असं ठेवलेलं आहेस प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. आम्ही या ठिकाणी सगळ्यांची आठवण करतो प्रभू परमेश्वरा, संपूर्ण आमची मंडळी आणि त्यांचा परिवार आणि तुझ्या आधीने स्वाधीन करतो प्रभू परमेश्वरा. या ठिकाणी आम्ही स्तुती आणि आराधना आणि वचनासाठी या ठिकाणी आम्ही आहोत आलेलो प्रभू परमेश्वरा. याद्वारे प्रभू परमेश्वरा जे पाहत आहेत त्या सगळ्यांना प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर, त्यांच्या परिवाराला आशीर्वादित कर आणि त्यांना सुरक्षित असं ठेव प्रभू परमेश्वरा. त्यांना कुठल्याही भीतीचा आत्मा त्यांच्या अंतकरणामध्ये असेल तो सगळा काढून टाक प्रभू परमेश्वरा. आणि या ठिकाणी जे गीत आम्ही गाणार आहोत धन्यवादाचं प्रभू परमेश्वरा, त्याद्वारे तू त्यांना आशीर्वादित कर आणि येणाऱ्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा तू त्यांच्याशी बोल, त्यांच्या अंतकरणाला स्पर्श कर. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. पुन्हा एकदा संपूर्ण पुढची वेळ का तुझ्या आधी स्वाधीन करतो. दिलहानशी प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐकविद्या. आमेन. Yeah.
या ठिकाणी आपण आता प्रभूच्या धन्यवादासाठी एक गीत गाणार आहोत. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति सदा मिलती है खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, कितना अच्छा है वो, देवाची स्तुती असो. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. आजच्या या रविवारी आपण प्रसार माध्यमांच्या द्वारे संदेश देत आहोत. तुम्हाला माहिती आहे की लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरामध्ये बसून देवाचं वचन ऐकत आहे, वाचत आहेत, देवाची स्तुती आराधना करत आहेत. खरंच प्रभूला धन्यवाद देऊया की अशा समयामध्ये परमेश्वर आपल्या बरोबर आहे. तो आपल्याला कधी सोडत नाही, तो आपल्याला कधी टाकत नाही. आणि म्हणून आजचं जे वचन आहे त्याच बरोबर त्या गोष्टीला समाविष्ट असं ते आहे. आणि म्हणून आज या भूतलावर किंवा भूमीवर संकट कशामुळे आले याचा आपण सर्वांनी विचार करण्याची वेळ आली आहे. आपण पाहतो की सुरुवातीपासून म्हणजे उत्पत्तीचा, म्हणजे जसं जनसेसेस किंवा उत्पत्ती आणि जो परमेश्वराने पृथ्वीचा पाया टाकला म्हणजे निर्मिती, त्यावेळेपासून परमेश्वराची आज्ञा भंग झालेली आहे. आदाम आणि हवा यांनी परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला, म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं ते त्यांनी केलं नाही, मानलं नाही. आणि त्यामुळे या भूमीला शाप आला, भूमीवरच्या प्रत्येक गोष्टीला शाप आला. तेव्हापासून देव संतापलेला आहे असं म्हणता येईल. आणि पण तरी सुद्धा त्याची दया आणि कृपा रोज आपल्याला सांभाळते. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया की या गोष्टीला परमेश्वराने शापित केलेलं होतं, तरी सुद्धा परमेश्वराने आपल्याला वाचवलेलं सुद्धा आहे. आणि म्हणून मानव
देवाचं ऐकलं नाही, त्याची आज्ञा पाळली नाही म्हणून भूमीवर शाप आले. तसेच त्यांनी त्याचे लोक त्याचे संदेश ते पाठवले आणि प्राचीन काळी अंशांशांनी परमेश्वर संदेश त्याच्याद्वारे बोलत राहिला, सांगत राहिला, तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही, मानवांनी ऐकलं नाही आणि म्हणून त्या पापाला बळी पडत गेले आणि त्यांचा नाश होत गेला. पण आपण सुज्ञ आहोत, आपल्याला परमेश्वराचं वचन माहिती आहे आणि म्हणून आपण त्या वचनाप्रमाणे जर वागलो चाललो तर नक्कीच आपण बचावू. आणि म्हणून सरकार आपल्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहे, पोलीस यंत्रणा आहे, मुख्यमंत्री आहेत, आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत, हे सर्व त्यांच्या त्यांच्या परीने त्यापेक्षा जास्त ते आपल्यासाठी मानवांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण तरी सुद्धा माणसं सुधारायला तयार नाहीत आणि मग ते सुधरत नाहीत म्हणून ते नाशाला बळी जातात. म्हणून आपण या ठिकाणी पाहूया इब्री करार पत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन काय सांगतं. देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकाराप्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेष्टाच्याद्वारे बोलला, तरी देखील मानवांनी त्याकडे लक्ष दिले नाही व ते पाप करत राहिले व देवापासून दूर गेले आणि म्हणून मानवाने देवाकडे वळावे यासाठी आपण पुढचे वचन वाचणार आहोत. आणि सुफन्या याचा तिसरा अध्याय जर आपण वाचला तर त्या ठिकाणी कसा नाश झालेला आहे. म्हणून सुपन्या पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय आपण जर वाचला तर आपल्याला कळेल की परमेश्वर किती कोपायमान झालेला आहे, तरी सुद्धा त्याची दया आणि कृपा आपल्यावर आहे कारण तो आपल्यावर प्रेम करतो, देव प्रीती आहे आणि म्हणून तो आपल्याला सांभाळतो कारण आपण त्याच्या कृती आहोत. म्हणून तो आपल्याला खूप खूप लक्ष देतो, सांभाळतो. कारण देवाचं वचन सांगतं की परमेश्वर स्वर्गातून अखिल पृथ्वीवरच्या मानवाचं निरीक्षण करतो, त्याचे डोळे आपल्याला अजमावतात असं सांगितलेलं आहे. म्हणून आपण सुधारलं पाहिजे. देवाचं वचन सांगतं आपल्याला की सुपन्या याचा तिसरा अध्याय दोन वचन या ठिकाणी पाहणार आहोत आणि नंतर पाच वचन पाहणार आहोत आणि नंतर अजून परत थोडं पुढे आपण जाणार आहोत. म्हणून मी वचन वाचते या ठिकाणी. तिने वचन मानले नाही, बोध घेतला नाही. तिने म्हणजे कोणी? त्या नगरीनी किंवा त्या रहिवाशांनी. तिने वचन वाचले नाही, मानले नाही, बोध घेतला नाही, परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही, ती आपल्या देवासमीप आली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी कोप येत गेले. त्यावेळेला पण लोक मरत गेले. आजही ती स्थिती आहे, स्थितीत काही बदल नाहीये. परमेश्वर तोच आहे, युगानुयुग तो सारखा आहे, तो आज काल उद्या सदा सर्व काळ सारखा आहे, तो बदलत नाही. पण मानव त्याकडे लक्ष देत नाही. मानव आपल्या आपल्या भ्रांत मनाने वागत आहे, चालत आहे आणि म्हणून तो नाश पावत आहे. आणि मग ते त्या गोष्टीसाठी आपण देवाला दोष का द्यावा, यंत्रणेला दोष का द्यावा. आणि म्हणून पाचवं वचन या ठिकाणी पाहू. तिच्यामध्ये परमेश्वर न्यायी आहे, तो काही अन्याय करत नाही. रोज सकाळी तो आपल्याला न्याय प्रकट करतो. चुकत नाही अन्यायी लोकांना, तर लाज कशी ती ठाऊक नाही. पहा या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं, सुपन्याच्याद्वारे आपल्याकडे आलेलं आहे आणि म्हणून हे लोकांना काही भीती नाही, काही लाज वाटत नाही. आपण जे करतो ते चांगलं आहे असं त्यांना वाटतं. पण जे परमेश्वराच्या भयात राहतात, परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतात आणि परमेश्वरावर भाव ठेवतात, ते लोक वाचल्या जातील असं परमेश्वराचं वचन सांगतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहणार आहोत वचन 9 ते 14 पर्यंत. आणि म्हणून या ठिकाणी मी वाचते, तेव्हा मी राष्ट्रांना शुद्ध पाणी देईन, परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नावाचा धावा एक चित्ताने करतील. हालेलुया, देवाची स्तुती असो. ते म्हणजे कोण? देवाचे लोक, दयाच्या भयामध्ये राहणारे आणि ते सुद्धा जे पापीजन जे परततील त्यांना सुद्धा देव वाचवी. हालेलुया. म्हणून माघारी फिरणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून वचन 12 पासून मी वाचते, मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नावावर श्रद्धा ठेवतील. इस्रायलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, ते चालतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही. सिओन कन्ये उच्च स्वराने गा, हे इस्रायला
जय जयकार कर। एरुशलम कन्ने मनपूर्वक उल्लास व उत्सव कर। परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे। इस्रायलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे, तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही। खरंच या ठिकाणी देवबाप करो हे वचन आशीर्वादितो प्रत्येक मानव जाती जो देवाकडे वळेल, पापाची क्षमा मागेल, परमेश्वराला शरण येईल, तर परमेश्वर त्याला वाचवेल आणि नक्कीच वाचवेल। कारण परमेश्वर काही खोटा नाहीये, परमेश्वर काही मानव नाहीये, तो देव आहे, त्यांनी प्रीती केलेली आहे आणि तो जे बोलतो ते तो करतो। कारण तो म्हणतो मी परमेश्वर आहे, माझ्याशिवाय वेगळा देव नाही। म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया। खरंच आजचं हे वचन या रविवारी आपल्या सर्वांसाठी आहे। वेळ आलेली आहे, आपण लक्ष दिलं पाहिजे, देवामध्ये अधिक वाढलं पाहिजे। देवाचे संदेश ते देवाचे लोक अगदी प्रेमीपासून कळकळून ते प्रार्थना करतात, वचन सांगतात, देवाचा कोप दाखवतात, देवाची दया सांगतात, पण तरी सुद्धा अजूनही आम्ही जर बदलत नसेल, जर आम्ही जर सुधारत नसेल, तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना सामोरं जावं लागणार आहे या सर्व गोष्टी पुढे। आणि म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊया। खरंच आम्ही पाहतो शहरा शहरामध्ये, गावागावामध्ये, वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी त्रास होत आहे लोकांना, आणि लोक अजूनही सुधरत नाही आहेत। तर परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की जर तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन नाही केलं, तर त्या लोकांसारखा, त्या अवशेषासारखं या ठिकाणी होईल। आणि म्हणून आम्ही मानलं पाहिजे आपली सरकार आपल्यासाठी एवढे कष्ट घेत आहे, काय गरज आहे त्यांना, काय देतो आपण त्यांना, उलट त्यांच्याकडनंच आपल्याला सगळं मिळतं। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या काही निर्बंध आपल्याला सांगितलेले आहेत, दाखवलेले आहेत, त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपली सरकार सुद्धा आपल्यासाठी सर्व गोष्टीची पूर्तता करायला तयार। कारण सरकारकडे भरपूर आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे अन्नधान्य आहे, आमच्याकडे औषधी आहेत, आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, यंत्रणा खूप आहे, त्यांनी खाटा तयार करून ठेवलेल्या आहेत। पहा, जसा परमेश्वर आपल्या लेकरांची काळजी घेतो, तशी सरकार सुद्धा आपली काळजी घेतो, पण आपण सुद्धा त्यांचं ऐकलं पाहिजे। हालेलुया, प्रभूला धन्यवाद देऊया या वचनाबद्दल। आणि खरंच आपण प्रभूला क्षमा मागूया, प्रार्थनेत जाऊया। प्रत्येक जण आज मनामध्ये पश्चाताप करतील, घरी बसून प्रार्थना करतील देवाची, आणि आजचं वचन ऐकल्याच्या नंतर नक्कीच मला असं वाटतं की त्या ठिकाणी बदल झालेला असेल। कारण आपला देव आपली प्रार्थना ऐकणारा देव आहे। म्हणून देवाचं वचन सांगतं, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते। आणि जर आपण नीतिमान आहोत, तर नक्कीच परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकलेली आहे। स्वर्गात आपली प्रार्थना धूपाप्रमाणे त्याच्या आसनापुढे सादर झालेली आहे, हा विश्वास धरूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया। आपण सर्वजण डोळे बंद करू आणि प्रार्थनेमध्ये जाऊ। पवित्र परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही तुझ्या परम पवित्र स्थानामध्ये येतो प्रभू परमेश्वरा। आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मदत कर प्रभू परमेश्वरा। आम्ही जी काही प्रार्थना केलेली आहे, आज वचनाच्या द्वारे जे काही बोललेलं आहे प्रभू परमेश्वरा, ते सर्वांपर्यंत पोहोचू दे। आणि प्रभू परमेश्वरा, त्यांच्या अंतकरणामध्ये एक उकळी फुटू दे प्रभू। झालेल्या पूर्ण पापांची, अपराधांची त्यांनी स्वतःहून क्षमा मागावी आणि प्रभू तुझ्याकडे वळावं असं तू कर प्रभू परमेश्वरा। कारण प्रभू तुझं वचन सांगतं की जे देवाचे भय धरतात ते सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहतात। प्रभू आम्हाला तुझं भय धरणं शिको, तुझी प्रार्थना करणं शिको प्रभू। आम्ही शेजाऱ्यांवर प्रीती करावी, आमच्या वैऱ्यावर प्रीती करावी असं तू आम्हाला शिको प्रभू परमेश्वरा। आणि म्हणून आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो प्रभू, कुणाचाही नाश नको देऊ, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन दे, आनंद दे। आता आमच्या गरजा पूर्ण कर प्रभू परमेश्वरा। जे गोरगरीब आहेत प्रभू, त्यांना अन्न मिळतं की नाही माहीत नाही प्रभू, त्यांना पाण्याची पाण्याची पूर्तता होती की नाही माहीत नाही प्रभू परमेश्वरा, पण आमचा देव महान आहे प्रभू। तू त्यांना नक्कीच सगळ्या गोष्टी पूर्ण करणार आहेस, त्यांना देणार आहेस, तृप्त करणार आहेस प्रभू परमेश्वरा। आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो प्रभूजी, परत एक वार आजचा हा रविवार, आणि प्रभू जे घरी बसून मंडळी हे वचन ऐकत आहेत प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वादित कर प्रभूजी। आणि तुझा महिमा आणि गौरव आम्हा प्रत्येकाकडनं करून घे प्रभू। हीच आम्ही तुझ्याकडे आग्रहाची विनंती आणि प्रार्थना करतो प्रभूजी। लवकरात लवकर या भूमीवरचे शाप काढून टाक प्रभू परमेश्वरा, या देशावरचं संकट काढून टाक प्रभू परमेश्वरा। सर्वांच्या हाताला यश दे प्रभू, जी यंत्रणा या सर्व गोष्टीसाठी काम करत आहे प्रभूजी। आणि प्रभू हुदे प्रत्येक मानवजात मोकळी हुदे प्रभू परमेश्वरा,
तुझा गौरव होऊ दे, आनंद दे, शांती दे, सुख दे प्रभु। या ठिकाणी दिलेले पूर्ण वचन तू आशीर्वादित कर प्रभु, तुझा आणि तुझा महिमा करून घे। ही छोटीशी प्रार्थना आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात ही विनंती केली म्हणून ऐक पित्या, आमेन। येशूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणणार आहोत। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकरी आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन। आता आणि सदा सर्व काळ हे प्रभू येशू, युगाच्या समाप्तीपर्यंत आम्हा बरोबर अस आणि गौरवने येशील प्रभू, त्यावेळेला तू आमची आठवण कर, आमेन, आमेन, आमेन।